again, congratulations to both of you. Right? So how do you like our band, the Yash Rawal Live? It was great. It was amazing. The crowd went wild. Actually, all the songs were viral and everyone went viral. I think this, everything, whatever we dance, will go viral. And basically, every wedding has Sangeet, but then we opted for something different called Dandiya Night, and that was 10x of that Sangeet. Actually, apla to coordinator hai, to samur hai. त्याला राहुल दादाने त्याच भाषेत गाडी आणायला सांगितलं. दादा दादा एकदा प्लीज एकदा प्लीज व्हीकल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पेनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मला माहिती आहे भावांनो, खूप महिन्यापासून तुम्ही ब्लॉगची वाट बघताय आणि मी ब्लॉग टाकायला लेट केला. ॲक्च्युली काही कारणास्तव लेट झाला. मध्ये इंस्टाग्रामची स्टोरी पण टाकलेली की लवकरच आपले डेली ब्लॉग येणार आहेत. तर तुम्हाला थंबनेल बघून आणि इंट्रो बघून कळलंच असेल की मी आज चाललो विशाखापट्टणमला. आपला शो आहे, यश रावल सिंगर आहेत, त्यांच्यासोबत चाललो आहे. ड्रमला राहुल दादा आहेत, कीबोर्डला पाऊ दादा आहेत आणि फुल वन साईड कडक टीम आहे. आणि ह्या टीमसोबत आपल्याला इंट्रोड्यूस केलं राहुल दादाने. थँक्यू सो मच टू राहुल दादा. ॲक्च्युली आम्ही एअरपोर्टला आलो, आपली 3:06 फ्लाईट आहे आणि आत्ता वाजले आहेत एक्झॅक्ट 1:30, आपल्याला अजून वेळ आहे. मी 12:30 आतमध्ये आलो, चेक इन वगैरे केलं, सिक्युरिटी चेक केलं आणि आता इथे खाली बसलो आहे. राहुल दादा वगैरे तिकडे फूड कोर्टमध्ये बसले आहेत, तर आपण तिकडे जाऊया, तुम्हाला त्यांना भेटावतो. हॅलो. तर मी मागाशी बोललो सिंगर यश भाई, राहुल दादा, पाऊ दादा, आशिताजी, निखिल भाई. चला भेटूया थोड्या वेळात. मला ॲक्च्युली सांगायला विचारलो, आपली वाया फ्लाईट आहे, आम्ही मुंबईला आहे आणि इथून आम्ही चेन्नईला लँड होणार. चेन्नईवरनं परत विशाखापट्टणमची फ्लाईट आहे, अशी वाया फ्लाईट आहे. मग अशी मी इंट्रोमध्ये तुम्हाला सांगायला विसरलो. तर आता वाजले 2:30 आणि आता बोर्डिंग चालू झालं. आय थिंक राहुलला वगैरे पुढे गेले, तिकडे चाललो पाऊ दादा आणि मी. आता डायरेक्ट फ्लाईटमध्येच भेटतो तुम्हाला. बसलोय मी फ्लाईट मध्ये, मग अशी थोडी तिकडे गर्दी होती म्हणून शूट नाही केलं. आयल सीटला राहुल दादा आहे, बाकी विंडोला पाहू दादा आहे. तर आता एक 5-1 मिनिटात टेक ऑफ होईल. 3 तर वाजले, 3:06 फ्लाईट आहे ऍक्च्युली. तर बाकी आता रात्रीचं शूट करण्यासारखं बाहेर काही नाही, गायक आहे पूर्ण. जेवढं जमेल तेवढं शूट करेन. तर रात्रीची फ्लाईट आहे म्हटल्यावर आरामच. कार्ड और संचार गाइड उपलब्ध है. आपातकालीन स्थिति में इस विमान में स्लाइड या स्लाइड ड्राफ्ट्स लगे हो, हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान और उपयोग के निर्देश हैं. योर वेल बीइंग इज आवर टॉप प्रायोरिटी एंड वी रिक्वेस्ट यू टू बी.
फ्लाईट टेकऑफ झाली भावानं, थोडा वेळ आराम करतो आणि आता लँड करेल चेन्नईत. तर जेवढा आता तू कुठे जमला मला काढायला तेवढं काढलं, कारण मी सेंटर सीटला आणि बहुदा झोपले आहेत, शो करून आले थकले ते पण. तर आता डायरेक्ट चेन्नईत भेटू. Just to remain seated. सभी यात्रियों से निवेदन है अपने स्थान पर बैठे रहे. एक तासाची फ्लाईट होती, 5:10 लँडिंग होती ऍक्च्युली, आणि आता वाजलेत 5:55. 15 मिनिटं आधी आलो, 15 मिनिटं आधी लँड झालं. तर उगे कधी बाहेर पडतं, आज भूक लागली. राहुल दादा गुड मॉर्निंग. ॲक्च्युली दादाची पण झोप नाही झाली, कंटिन्यू ट्रॅव्हल करतोय. परवा काश्मीरला होता, त्याच्या आधी पण शो होता. 48 to 50 hours 2 तास झोप नाही ना, स्ट्रगल झालंय वन साईड. चला पोचलो, आता उतरूया. तर बाहेर आलोय जस्ट फ्लाईटमधनं आणि आत्ता एअरपोर्टवर थांबून थोडंसं काहीतरी खावे, कारण खूप भूक लागली आहे. चला. ॲक्च्युली विषय असा आहे की मी ऑक्टोपॅड ह्याच केसमध्ये आणलं आहे, त्यामुळे वरती नेलं केबिनमध्ये. सो इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून सिक्युरिटी चेकला काढावीच लागते सगळ्या ज्या जेवढ्या वस्तू आहेत. त्यामुळे आता परत भरा करू मेहनत. फुल वन साइड पॅक करून आणलेला कार्ड, आता परत भरतो. मेहनत मेहनत काय बघूया, खूप मेहनती आहे हो मी ना. एवढं मी पॅक करून आणलेलं मुंबई एअरपोर्टला पण काढलं, तर परत चेन्नई एअरपोर्टला पण. ॲक्च्युली ॲडॅप्टर वगैरे सगळं कपड्यामध्ये ठेवलं. फायनली आता घरी जाताना पुन्हा सेम मेहनत आणि निखिल भाई शूट करतात. थँक्यू निखिल भाई. पुन्हा होता तसा पॅड पॅक केलाय मी आणि आता थोडा वेळ थांबून मगाशी बोलल्याप्रमाणे भूक लागली, काहीतरी खाऊया. मेहनत मेहनत. तर फायनली एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आम्ही आणि साऊथमध्ये येऊन साऊथ इंडियन फूड खायची मजा नाही ती आज मला कळणार आहे, कारण फर्स्ट टाईम साऊथमध्ये येऊन. मुंबईत तर डेली खातच असतो, रोज इडली मेंदू वडा मुंबईत डेली चालू असतो साऊथ इंडियन फूड. काय वाटतं आधी? हां जी, हम लोग तो मुंबई में खाते ही रहते साउथ इंडियन फूड, आज साउथ में आके खाए. आई आई थिंक इट्स गोना बी एन अमेजिंग एक्सपीरियंस, करना ही चाहिए ये एंड वी आर एक्साइटेड. खाऊया तुम्हाला सांगतो रिव्ह्यू काय होतो. बात या गया ना दिन में
मिस्टर डोसा है सबका मिलने में देते हैं डोसा रेडी इंप्रूवमेंट डोसा है भाई बोल तो भूख लग गया रज भाई कैसा है बहुत अच्छा है बहुत अच्छा वडा खाल्ला तर इडली मागवली पण वन साइड पॉवर इडली बघ ना असली सॉफ्ट आहे यार तोंडात ठेवलं आणि विरघळून गेली फ्लाईट मध्ये आलोय जस्ट आणि चेन्नई वरन फ्लाय होणार विशाखापट्टणम साठी आणि विशाखापट्टणम ला उतरून हॉटेल वर पोहोचून मग बॅलन्सिंग वगैरे तुम्ही बघालच तर आता पाऊ दादांकडून मागून मी सीट घेतली थँक्यू पाऊ दादा आणि व्हिडिओ कॉल वर माझा भाऊ आहे एकमेव माझा भाऊ मालाडचा वन साइड ड्रमर तर आता विंडो सीटच्या बाजूला बसतोय आता तुम्ही ट्रॅव्हलिंग फुटेज एन्जॉय करा कारण रात्री शूट करण्यासारखं काहीच नव्हतं तुम्हाला पण मी बोललो आयोगात काही दिसत पण नाही आता वन साइड शूट करतो
फायनली वी आर लँडेड इन विशाखापट्टणम. पोचलो इतका मोठा प्रवास करून, दोन फ्लाईट आणि आता पोचलोय. आता बाहेर जाऊ आणि बघू पुढचं कसं काय. विशाखापट्टणम गाडी गेली आपली आणि बाकी इन्स्ट्रुमेंट वगैरे याच्यावर आहेत. हा मी हे घेतो, ट्रॉली नको, ट्रॉली घेऊया. ट्रॉली ॲक्च्युली आपला तो कोऑर्डिनेटर आहे, तो समोर आहे, त्याला राहुलने त्याच भाषेत गाडी आणायला सांगितलं. दादा दादा एकदा प्लीज, एकदा प्लीज. व्हेकल 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 ला ना, आण ना पुढे. तर अण्णाला त्यांच्या भाषेत समजवलंय राहुलने कुठे जायचंय. रेन पण आहे आमच्या इकडे, म्हणजे विशाखापट्टणम मध्ये थोडी थोडी रेन पडते. तर आता जातो हॉटेलवर आणि चेक इन वगैरे करतो. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. वन साईड अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल. अण्णा बोलतायत, तुम्हाला कळलं की मला पण कमेंट करून सांगा. मॅरिट वाटलं. तर मी बोलत होतो की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आम्ही हॉटेलवर पोहोचेपर्यंत. अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केलंय करून टाका ना यार. 50K एकदम जवळ आहे. 50K आपली युट्यूब फॅमिली होत आली आहे. तर फटफट 50,000 सबस्क्राईबर करून टाका. तोपर्यंत पोचतो हॉटेलवर. वन सेकंड प्लीज. हॉटेल 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 इधर से बीच बीच नजीक कौन सा मतलब से बीच ओनली किलोमीटर 10 किलोमीटर 10-15 किलोमीटर. कोणचा बीच? आरके बीच आहे 12 किलोमीटर आहे. ओके. और रिस्कॉन्ड बीच 18 किलोमीटर आहे. फुल स्ट्रगल चालले राहुल दाचा त्यांच्यावर. ऍक्च्युअली त्यांना हिंदी इतकी नाही येत. सेड नो प्रॉब्लेम. राहुलला बोलतो 10 प्रॉब्लेम हुआ तो. क्या बात है. बाइक बाइक वाज कमिंग. हाँ अभी ये 22 टक वगैरह. हाँ ऍक्च्युअली विषय असा झाला की एक टर्निंग पॉईंट होता आणि एक ॲक्टिवा वाला मुलगा पटकन गाडीच्या समोर आला. दादा बोलतो हे कैसे आ रे. नो प्रॉब्लेम. कसा आला कसा आला. ये बाइक स्ट्रगल है. अण्णा बोलतात 9 प्रॉब्लेम. मैं दादा बोलता 10 प्रॉब्लेम. क्या करें, सोचना पड़ेगा इस पे. पोचलो हॉटेल आणि कॉरिडोर मधला हा व्यू आहे. क्लायमेट खूप छान आहे इकडचं विशाखापट्टणमचं. आणि रूम टूर तुम्हाला केली असते पण रूम टूर करण्यासाठी इतकी मोठी रूम नाही आहे, छोटीशी रूम आहे. तरी तुम्हाला दाखवतो ही आपली रूम आहे. छोटीशीच रूम आहे. इथे वॉशरूम आहे. फ्रेश होऊया, आराम करूया. फ्रेश वगैरे झालो आणि झोपलो आहे आम्ही दोघं पण. दादा रील एडिट करतोय. वन साईड रील बनवली दादाच्या आयडीवर जाऊन बघा. राहुलची रिस्क कर परकशनीस राहुलची रिस्क कर तर नक्की चेक करा ती रील. वन साईड कडक रील बनवली आहे. तर आता झोपतो थोडा वेळ कारण उठून परत थोडंसं पॅडचं वर्क बाकी आहे माझं पॅडचं आणि दादाचं पण सॅम्पलरचं काम थोडंसं बाकी आहे. तर ते उठून ते काम करू आणि साऊंड चेकला जाऊ 5 वाजता. बाकी लंच बिंच कसं आहे ते बघूया. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे ॲक्च्युली आता वाजले 4 आणि आम्हाला 5 वाजता बॅलेन्सिंगला पोचायचं आहे. आम्ही ॲक्च्युली उठून थोडंसं काम करणार होतो पण उठलोच नाही कारण दोघं पण थकलो आहे. अलार्म लावून पण उठलो नाही. 2चा अलार्म लावलेला तर 3:30 अलार्म बंद केला आणि आता उठलो 4 वाजता. राहुलला गेला फ्रेश व्हायला. मी पण फ्रेश होतो आणि स्टेजवर बॅलेन्स करतो. थोडंसं काम बाकी होतं माझं पॅचचं, फक्त पॅच शिफ्ट करायचं होतं, बाकी काय नव्हतं. तर ते स्टेजवरच करेन बॅलेन्सिंगच्या टायमाला. बाकी उठतो फ्रेश होतो आणि मग निघूया स्टेजवर. तर भावनी विषय असा होता की आम्ही 5 वाजता जाणार होतो साऊंड चेकला.
पण आता टाइम थोडा डिले केलाय, 6 वाजता जायचं, त्यामुळे म्हटलं थोडस पॅचचं जे काम आहे ते करून घ्या. राहुलदा पण सॅम्पलरचं काम करतोय, तर मी पण थोडस फक्त शिफ्टिंग करायची बाकी, त्यामुळे ते जास्त टाइम नाही लागणार, 2 ते 3 मिनिटाचं काम आहे, पण करून घेतो फटफट आणि फ्रेश होऊन निघूया. कारण आता सगळे रूमवर येतील लिस्टिंग करायला. तर रेडी झालोय आम्ही आणि चेंज नाही केलं, कारण स्टेजवर जाऊन बॅलेन्स करून मग चेंज करायचा प्लॅन आहे. तर मी जस्ट नॉर्मलच, आम्ही नॉर्मलच रेडी झालोय सगळे. तर बाकी आता गाड्या येतील खालती, सगळे थांबले आहेत गाड्यांचा वेट करत, गाड्या आल्या की निघू. आली आपली गाडी आणि गाडीत बसलो आता डायरेक्ट व्हेन्यूवर पोचतो. बाकी आमची थोडीशी झोप झाली, थोडीशी म्हणू शकतो, माझी तरी झाली, दादाजी तर जरा पण नाही झाली. व्हेन्यू आला आय थिंक, अरे बाजूलाच एकदम वेणुगोपाल चिन्नस्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल आहे. चला पोचलोय हॉटेलवर, आता स्टेजवर जाऊन इन्स्ट्रुमेंट लावून मग शूट करतो. खाऊन घेतो भावानं, भूक लागली. मी आलो आता वेणूवर आणि तिकडे सेटअप होतो. ड्रम वगैरे इकडूनच हायर केलं, तर ड्रम आत्ताच आले तर असेंबल करतील, तोपर्यंत बसलो इकडे वेट करत आणि मग साऊंड चेक चालू होईल. आपला पॅड लागलाय, ऍक्च्युली पाहुदाचा स्टँड चेंज होतं म्हणून कीबोर्ड नाही लावलाय. बाकी स्केल वगैरे चेक करतायत. इथे राहुल दादाचा सेटअप आहे, मायकिंग आणि पॅचिंग चालू आहे. निखिल भाई रेडी आहे वन साइड, ये बात ढोल आणि हँडसॉनिक, ड्रम पॅड कीबोर्ड. बाकी चालू होईल थोड्याच वेळात बॅलेन्सिंग. बॅलेन्सिंग झाली आपली आणि आता जातो चेंज करायला आणि चेंज करून येतो. बाय. रेडी झालोय, आज ड्रेस कोड आहे डेनिम ब्लू अँड ब्लू. जाऊया स्टेजवर, कारण बॅलेन्सिंग झाली आणि आता इन्स्ट्रुमेंट चालू करायला आपले ऑर्गनायझर अनु दादा. चला बाकी थोडस लिस्टिंगचं काम आहे ते करताय तिकडे.
पॅकअप फुल वन साइड शो झाला. यश भाई क्या बोलेगी? बहुत मजा आया आज और क्लाइंट ने इतना एंजॉय किया है आज की बोलो मत. रॉकस्टार तो आप ही थे आज. थैंक यू ब्रदर. बाकी आता पॅकअप करतो आणि हां गेलो. मेन माणूस मेन माणूस आपल्या व्हिडिओ एवढा वेळ शूट केला भाई. थँक्यू सो मच इतना शूट किया. और दुसरे भाई किधर गए? भाई भाई दोघांनी वन साइड शूट केला. आता तुम्ही जे व्हिडिओ बघितलात ना वाजवायची त्या दोघांनी शूट केला. थँक्यू भाई दोन्ही भाई. थँक्यू सो मच. आम्ही यही पे रहते इथेच राहतात आणि यश भाईनी बोलवलेलं शूट करायला. बाकी रीलमध्ये बघा. Hi guys, so once again congratulations to both of you on the band, right? So how did you like our band, the guest travel life? It was great. It was amazing. The crowd went wild. Actually, all the songs were viral and everyone went viral. I think this, everything, whatever we dance, will go viral. And basically every wedding has Sangeet, but then we opted for something different called Dandiya Night and that was 10x of Sangeet. So trust me, it was great. And in Sangeet there are always restricted performance in Dandiya Night. With yeah. this band, I think everyone, each and every person in this hall danced very well and I'm really very happy that everyone actually danced with their all hearts out. Really yeah, thankful for the entire yeah, crowd yeah, enjoyed, the entire crowd. Thank you so much guys, really appreciate that. Thank you so much. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर पॅकअप वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता रूमवर बसलो आणि जेवण आलं आहे. मी जेवतो जेवून बोलतो कारण खूप भूक लागली. संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवली तेव्हा खाल्लेलं. त्यानंतर काय नाही खाल्लं. हा आता खाऊया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊ. तर रात्री विषय असा झाला की सगळे आपल्या रूमवर होते आणि जेवून विषय लांबले 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 विषय खूप जास्त लांबले. मग त्याच्यानंतर झोपलो राहुल दादा पण मी पण सगळे आपापल्या रूमवर पण गेले. काय पाहू द्या गेले गेले हा कासव बघ. तर विषय असा आहे की आपली 7:45 ची फ्लाईट आहे आणि आता वाजलेत 7:30. आम्ही आता निघालो एअरपोर्टला पोचतो. बाकी काल मी जेव्हा फ्लाईटमध्ये बोलत होते बहुधा बोलतात कर कर कॉमेंट्री कर म्हणजे त्यांना हे आपल्या ब्लॉगला कॉमेंट्री म्हणायचं होतं. काय कॉमेंट्री कुठे चाललोय त्याची कॉमेंट्री. तर कॉमेंट्री करतोय मी. आता आम्ही चाललोय एअरपोर्टला. डायरेक्ट एअरपोर्टलाच भेटूया. इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं ठेवलं आहे पाठी व्यवस्थित. थांबा गॉगल लावतो. गॉगल लाव. डोळे लाल झाले आहेत ना म्हणून. यो चला एअरपोर्टला भेटूया. विशाखापट्टणम हवाई अड्डा. तर सिक्युरिटी चेक वगैरे करून आता आतमध्ये बसलोय. बोर्डिंगचा वेट करतो. बोर्डिंग पास घेतलाय. आता विषय असा आहे की फ्लाईट डिले आहे. जसं आम्ही येताना वाया वाया आलो मुंबई टू चेन्नई, चेन्नई टू विशाखापट्टणम, तर आत्ता पण विषय तसाच आहे. आता विशाखापट्टणम टू बँगलुरू, बँगलुरू टू मुंबई अशी फ्लाईट आहे. आता वाजले एक्झॅक्ट 7:45. 7:45 ची फ्लाईट होती. डिले झाली आहे 8:10 झाली आहे म्हणजे जवळजवळ 20 मिनटं फ्लाईट लेट आहे. तर आता इथे वेट करायचं आहे. मी आता जास्त काही शूट करत नाही कारण ब्लॉगमध्ये खूप ट्रॅव्हल 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 होईल आणि ब्लॉग पण खूप मोठा होऊन जाईल. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केलं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंकवर जाऊन इंस्टाग्राम आय डी आपली फॉलो करा. आपण तिकडे बोलू, तुमचे काही
प्रश्न असतील किंवा काय तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. आता इतके मन तुमचे मेसेज होते ब्लॉग कधी येणार ब्लॉग कधी येणार, आता आपला ब्लॉग आला आहे, ब्लॉग इथपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू. बाकी भेटू नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.